कस्तूरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वर मुक्तिकम करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अपन आज आठव्या गुरुच्या भेटीला येत आहोत। महानुभाव यूट्यूब चॅनलवर आपण आजपर्यंत 7 गुरु हे अभ्यासलेत, 7 गुरूंची भेट झालेली आहे आणि आज आपण 8व्या गुरुच्या भेटीला आपण तयार आहात। मी घेऊन येत आहे 8वा गुरु। श्री दत्तात्रेय प्रभूंनी ज्याला गुरु मानलं तो 8वा गुरु नेमका कोणता आहे हे आपल्याला बघायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासलं, 7वा गुरु नेमका कोणता होता आणि त्या गुरुनं आपल्याला काय शिकवलं श्री दत्तात्रेय प्रभूच्या माध्यमातून, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आणि हा 8वा गुरु अभ्यासताना लक्षपूर्वक अभ्यासायचा आहे, कारण हा गुरु याचा अर्थ हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नाही। त्याच्याकडून जे घ्यायचं आहे ते त्यांनी आचरलेलं आहे ते घ्यायचं नाही, त्यांनी काय आचरायला नको पाहिजे होतं ते आपल्याला घ्यायचं आहे, ते स्वीकारायचं आहे। म्हणून हा गुरु अत्यंत क्लिष्ट आहे समजून घेणं। म्हणून सर्वांना नम्र विनंती की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अभ्यासा, अभ्यासून चिंतन करा, कारण याच्यावर विचारलेली प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजेत आणि तुमच्या ज्ञानात भरही पडली पाहिजे। म्हणून ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगत असताना मला आज आनंद होतो। 8व्या गुरुच्या भेटीला आपण जात आहोत। श्री दत्तात्रेय प्रभूंनी 24 गुरु केले, ते गुरु मी कसे केले हे दत्तात्रेय प्रभू भगवंत त्या यदुराजाला सांगतात श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये, आणि त्याचं वर्णन भास्कर भट्ट बोरीकर आपल्या उद्धव गीता नावाच्या ग्रंथामध्ये फार सुंदर वर्णन करतात। परियसे नरनाथा तुझ सांगेन पक्षा एकाची कथा जिया निवृत्ते संसार व्यथा गृहस्थाश्रमाची। हे नरनाथा, परियसे म्हणजे ऐक, हे नरनाथा नराच्या नाथा म्हणजे हे राजा, तू मी सांगतो ते ऐक। काय ऐक? तुझं सांगेन पक्षा एकाची कथा, एका पक्षाची कथा मी तुम्हाला सांगेन असं भगवंत दत्तात्रेय प्रभूला म्हणतात। काय आहे त्या कथेमध्ये? जिया निवर्ते संसार व्यथा गृहस्थाश्रमाची, ज्याच्यामुळे गृहस्थाश्रमाची संसार व्यथा निवर्तून जाते ती कथा अत्यंत गोड अशी तू ऐक म्हटले। परीस, परीयसी म्हणजे ऐक हे राजा। असं काय या कथेमध्ये ज्याला कबूतर म्हणतात, कपोत म्हणतात, या कपोताला गुरु केलेला आहे श्री दत्तात्रेय प्रभूंनी, कशा प्रकारचा हा कपोत आहे फार सुंदर वर्णन आहे। प्रपंच कसा आहे याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे। प्रपंचामध्ये माणसं एकामेकामध्ये कशी गुंतून असतात, एकामेकावर कशी अवलंबून असतात, एक दुसऱ्यामध्ये कसा गुंतून असतो, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कसा गुंतून असतो, म्हणजे एकाला त्रास झाला तर सगळ्याला त्रास होतो, अख्ख्या कुटुंबाला त्रास होतो, एक जर उद्ध्वस्त झाला अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं,
त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक उद्ध्वस्त होतात, त्या घरची मुलगी बाहेर गेली ती उद्ध्वस्त होते, त्या घरी आलेली सून तिच्या घरी त्याचं ते वारं जातं, म्हणजे त्याच्या संबंधाने आलेले नातेवाईक सगळे 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 दुःखीस्त होतात एकाला त्रास झाला तर. का त्रास होतो हा, का दुःखीस्त होतात, तर प्रत्येक एकामेकामध्ये गुंतलेले असतात. आणि दत्तात्रय प्रभूंना हेच सांगायचे की कपोत आणि कपोती म्हणजे कबूतर हे जे आहे हा जसा गुंतलेला आहे एकामध्ये एकामेकामध्ये, पत्नीमध्ये गुंतला, पत्नी त्या पतीमध्ये गुंतली, ते दोघं मुलांमध्ये गुंतले, आपल्या पक्ष्यांच्या त्या पिलांमध्ये हे एकामेका मध्ये गुंतल्यामुळे त्यांचं कसं प्राण दहन झालं याचं वर्णन या कथेमध्ये श्री दत्तात्रय प्रभू त्या यदुराजाला सांगतात. की म्हटलं एक कबूतर आणि एक कबूतरी असते, हे दोघंही जंगलामध्ये राहतात आणि जंगलामध्ये राहत असताना त्या ठिकाणी खेळतात, बागडतात, पिलांचं संगोपन करतात आणि तिथून दररोज चारा आणायला जातात, जंगलामध्ये विहार करतात, त्यांचा प्रपंच नीट चाललेला असतो. आणि मग हे करत असताना एक दिवशी दोघंही बाहेर पडतात आणि पक्षी तिथे खेळत बसलेले असतात, पिले त्यांचे आणि कपोत आणि कपोती बाहेर फिरायला जातात चारा आणण्यासाठी. त्या पिलांना पाहून एक पारधी आलेला असतो व्याध, त्याला आनंद होतो, त्याला म्हणले पिलं सापडले तर बरं होईन, आज दिवसभर काही सापडलं नाही. आणि मग तो ते जाळं टाकतो, जाळं टाकल्यानंतर आता पिलंच ते पिलांना काय करणार आहे, पिलं त्याच्यामध्ये गुंतून पडतात, पिलं त्याच्यामध्ये गुंतून पडतात त्यामुळे त्यांना निघता येत नाही. मग कपोत आणि कपोती हे बाहेरून आपलं अन्नद्रव्य घेऊन येतात, चोचीमध्ये चारा येऊन पाहतात, ते सगळे गुंतलेले असतात पिले. या पिलाकडे पाहून मग ते धाय मुकलून रडतात. त्यावेळेला त्या कपोतीला ते सहन होत नाही पिलांचं विहार, पिलाचा वियोग सहन होत नाही, तिला ते दुःख होतं. आणि प्रपंच हा दुःखमयच आहे खरं तर या कपोताकडे पाहून आपल्याला कळतं. दोघंही पती पत्नी रडतात, पिला अडकलेले असतात, पिलंही रडतात आणि हेही रडतात. आता यांना सोडवायचं कसं, यांचे हातातली गोष्ट नसते, पारधी दूर बाहेर बसलेला असतो जाळं घेऊन जाण्यासाठी, पण त्याच्या लक्षात येतं चला या पिलाच्या माध्यमातून हे दोन्ही जरी आली तर अधिक चांगलं. आणि मग हे दोघे विचार करतात काय करावं, तेव्हा ती पत्नी विचार करते म्हणजे कपोती विचार करते काय करायचे जगून, ज्यांच्यासाठी प्रपंच उभा केला ती जर अशी देशोधडीला लागली तर आपण जगून करायचं आहे काय. आणि मग शेवटी एका क्षणाचाही विलंब न करता ती कपोती जाऊन उडी टाकते त्या जाळ्यामध्ये आणि त्याच्याकडे पाहून कपोता म्हणतो अरे आयुष्यभर माझ्या संग राहण्याची शपथ घेतली आणि तरीसुद्धा पिलाचा मोह माझ्यापेक्षा तुला जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे आता मी एकटा तरी काय करू इथे राहून, म्हणून मी सुद्धा आता इथे थांबणार नाही. म्हणून तो कपोत सुद्धा त्याच्यामध्ये उडी टाकतो आणि दोघेच्या गेल्यानंतर ते पिले आणि हे दोघं सगळेजण त्या जाळ्यामध्ये गुंतून पडतात. माहीत असतं की हे जाळं आहे, याच्यामध्ये गेल्यानंतर आपण अडकून जाणार, पण पिलांचा मोह त्यांना जिवंत राहू देत नाही आणि त्या सगळे पिले त्या पिले आणि ते कपोत कपोती त्या जाळ्यामध्ये पडल्यामुळे अडकल्यामुळे तो पारधी खुश होतो, जाळ्याची दोरी ओढून घेतो आणि मग तो त्याला वाटतं आज सगळं कुटुंबच मिळालं, हे कुटुंब मिळाल्यामुळे आपलं कुटुंब व्यवस्थित चाललेलं आज. आणि तो निघून जातो. कपोताचा जो नाश झाला किंवा कपोताचा घात झाला तो घात नव्हे तो आत्मघात म्हणावा लागेल. कारण पहिली महत्त्वाची गोष्ट याची शिकवण काय ते लक्षात घ्या, मुलांना बाहेर सोडून एकटं सोडून बाहेर जायला नव्हतं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आज तेच होते आहे, आम्ही ड्युटीला जातो कामाला जातो, आई कामाला जाते, वडील कामाला जातात आणि मुलं मोकळी असतात आणि ही मुलं कुणाच्या नादी लागतील, काय होईल या मुलांचं हे आपल्याला कळत नाही, कुठल्या जाळ्यामध्ये ही मुलं गुंतून पडतील हे सांगता येत नाही. आणि म्हणून याच्यापासून आम्हाला हे शिकायचं आहे की मुलांना एकटं सोडू नका, प्रपंचामध्ये तुम्ही तुमचं बिराड पाठीवर असावं,
पिलांना घेऊन तुम्ही उडायला पाहिजे होतं, जायला पाहिजे होतं. म्हणजे शहाण्या माणसाच्या ताब्यामध्ये पिलं असती तर पारधी तिथे जाळं टाकू शकला नसता, पारध्याच्या तावडीत ती पिलं जाऊ शकली नसती. कारण पारधी काय करतो हे माहीतच नाही ना. त्यामुळे पारधी दाणे टाकतो आणि पिलांना, त्या पक्ष्यांच्या पिलांना तो आकर्षित करून घेतो हे माहीतच नव्हतं पिलांना. तसं आजही काही नराधम असे असतात, माणसांच्या पिलांना वेगवेगळ्या प्रकारचे दाणे टाकतात आणि त्यांना आपलंसं करतात आणि मग ती या संसार वृक्षाला सोडून जातात. ही महा महत्त्वाचा संदेश आपल्याला या कपोता आणि कपोती, कपोत गुरु जो आहे, कबूतर गुरु, याच्यापासून आपल्याला शिकायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं जे त्यांनी करायला नव्हतं पाहिजे ते आपल्याला शिकायचं आहे. दत्तात्रेय प्रभू ते सांगतात, हा निगेटिव्ह गुरु आहे लक्षात ठेवा. जे त्यांनी केलं ते आपल्याला शिकायचं नाही आहे, जे त्यांनी करायला पाहिजे होतं आणि ते केलं नाही. कुटुंबाचं संरक्षण करत असताना मुलांवरचं झालेलं दुर्लक्ष ह्याच्यामुळे त्या पिलांचा बळी गेला हे व्हायला नको होतं, पण ते झालं. दत्तात्रेय प्रभू सांगतात की त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं प्रपंच त्याच्यासारखा नको, सावध असावा. असा हा कपोता गुरु तुम्ही अभ्यासला, ऐकला आणि आता याचा विस्तार जो आहे तो आमच्या महंत कळमकर बाबा यूट्यूब चॅनलवर याचा विस्तार तुम्हाला ऐकायला भेटेल. येथे तुम्ही या गुरुचे बेसिक ज्याला म्हणू ते बेसिक तुम्ही ऐकलं, पाहिलं, अभ्यासलं आणि यानंतर याचा विस्तार तुम्हाला ऐकायचा असेल तर महंत कळमकर बाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तो ऐकायला भेटेल. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तिथे क्लिक करा, तिथे तुम्हाला लिंक मिळेल. क्लिक केल्यानंतर तुम्ही महानुभाव यूट्यूब चॅनलवरून महंत कळमकर बाबा यूट्यूब चॅनलवर जाल आणि आपोआप तुम्हाला पुढचा व्हिडिओ याचा उत्तरार्ध किंवा या विस्तार या गुरुचा तुम्हाला पाहायला, ऐकायला, अभ्यासायला भेटेल. दंडवत प्रणाम.